भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी सादर केलेला जातीचा दाखला हा चुकीचा असल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पीजी गटाचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीजी गटाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आरपीआय पीजी गटाच्या वतीनं प्रमोद गायकवाड यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, भाजपाचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांनी सादर केलेला जातीचा दाखला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात नसलेल्या जातीचा दाखला माझ्याकडे आहे असा दावा केला. तसंच उद्या होणाऱ्या छाननीच्या वेळी हरकत घेणार असल्याचं सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सध्या द्विधा मनस्थितीत असून जर त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर माझी उमेदवारी मागे घेणार असल्याची माहिती आरपीआय पीजी गटाचे सर्वेसर्वा प्रमोद गायकवाड यांनी दिली. आज सोलापूर शहरामध्ये लोकसभेचा अनुसूचित जाती जमातीचे जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे वंचित आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत, पण बाळासाहेबचं म्हणणं कधी आहे की चलबिचल साहेब आहेत बाळासाहेब. कधी अकोल्यामध्ये निवडणूक लढवतो म्हणतात, कधी सोलापूर शहराच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. आजपर्यंत बाळासाहेबांनी म्हणजे मी उमेदवारी फॉर्म भरायच्या अगोदरपर्यंत बाळासाहेबांनी उमेदवारी फॉर्म डिक्लेअर केलं नाही, त्यांनी भरलं नाही. म्हणून बाळासाहेबाची जी वंचित आघाडी आहे, हा वंचित आघाडी सर्व जाती धर्माला घेऊन जाणारी एक लोकशाहीच्या माध्यमातून सोला भारताची आपली जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी फार मोठी वंचित आघाडी तयार केलेली आहे. या वंचित आघाडीमध्ये बाळासाहेब जर स्वतःच उमेदवारी निवडणूक लढवीत असतील तर मी रिपन पक्ष पी जी गटाच्या वतीनं मी माघारी घेऊन बाळासाहेबांना मी जाहीर पाठिंबा देतो. यावेळी आरपीआय पी जी गटाचे सर्वेसर्वा प्रमोद गायकवाड यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.